इंजिनियर घडविणाऱ्या डॉक्टर दीप्ती योगेश पाटील सुकापूर पालीदिवत ग्रामपंचायतीत नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिलांच्या सबलीकरणासाठी प्रभाग एक मधून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग येथील नागरिकांना व्हावा यासाठी आपण निवडणूक लढवित असल्याचे त्यांनी सांगितले. माझे नाव डॉक्टर दीप्ती पाटील आहे. राजकीय क्षेत्रात उतरायच्या अगोदर सामाजिक क्षेत्रात मी कसे काय उतरले त्यासाठी मी एक प्रसंग सांगू इच्छिते. मी याच्या आधी एका सोसायटी साक्षी पार्क नावा सोसायटीमध्ये राहत होते. साधारण ती 500 लोकवस्तीची सोसायटी आहे. 5 बिल्डिंगची सोसायटी आहे. पण तिथे एक 3-4 वर्षापासून मी जेव्हा राहत होते तिथे पाणी तुंबायचा खूप मोठा प्रकार होता. तिथे पाणी एवढं तुंबायचं की लिटरली कमरेपर्यंत पाणी तुंबायचं आणि ते पाणीचा निचरा कुठूनच होत नव्हतं. गटाराचं पाणी लोकांच्या पूर्ण याच्यापर्यंत व्हीकलपर्यंत यायचं. व्हीकल त्यामध्ये पूर्ण इमर्स होऊन जायचे आणि असं असताना कोणी त्यामध्ये लक्ष देत नव्हतं. कोणी पुढारी लक्ष देत नव्हतं की यांचं गटाराची समस्या पाणी तुंबाची समस्या कशी सॉल्व्ह करायची आणि त्यामुळे होणारे आरोग्याच्या दृष्टीने होणारे जे नुकसान होते ते तर होतेच होते पण यामध्ये कोणाचा जीव जायचा पण प्रसंग होऊ शकला असता. तो या पद्धतीने कारण त्याचे जे मीटर बोर्ड होते ते मीटर बोर्ड होते साधारण कमरेच्या लेवलला होते. एक 3-4 फुटावर मीटर बोर्ड होते आणि एक 3-4 फुटावर जर पाणी तुमचं आलं वरती तुंबायला लागलं आणि ते मीटर बोर्ड त्यामध्ये जर डुबले तर असं होणार होतं की तो जो शॉक वेव्ह कधी गेला असता तर त्यांनी लोकांचे जीव गेले असते. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे जीव घेणे प्रसंग होत आहे तेव्हा मी म्हटलं हे आता कोणी करून नेलं. आम्ही सगळीकडे गेलो, लोकल गव्हर्नमेंटकडे गेलो, त्यांना म्हटलं की तुम्ही लोकल लेवलवर आमचा हा प्रश्न सोडवा. पण कोणी तो प्रश्न सोडवायला तयार नव्हता. मग शेवटी मीच तो हातात घेतला. मी यांना माझ्या मिनिस्टर जे होते त्यांना म्हटलं आपल्याला फक्त इथून गटर टाकून हे पाईप टाकून हा पाणी बाहेर निचरा करायचा आहे. यासाठी मला काय करावं लागेल सांगा. ते बोलले पाईप वगैरे आणावं लागेल, असं आहे तसं आहे, त्याला हा खर्च आहे तो खर्च आहे. पण मग एका मनुष्याला विचारलं तर बोलला माझ्याकडे पाईप असेच पडलेले आहे ते तुम्ही घेऊन या हवं तर मी तुम्हाला तसेच पाईप देतो पण तुम्ही आणा. मग मी त्या हिशोबाने तिथे भैयावाडीत जाऊन पाईप आणले. पाईप आणून तिथे टाकले. फक्त मला जी JCB ची मदत होती, माझ्याकडे JCB नव्हता. मग तो आणायचा कुठून? मग मी लोकल भगत साहेबांकडे गेली. त्यांनी मला तो JCB पुळ्याचा पुरवठा केला आणि त्या हिशोबाने मी त्या गटार लाईन पूर्ण टाकून घेतली. ती गटार लाईन तेव्हा टेम्पररी टाकून घेतली पण तरी त्यांनी माझ्या पाण्यात तुंबण्याचा प्रश्न मिटला. तो प्रश्न मिटल्यानंतर तेव्हा ही माझी पहिलं पाऊल होतं एक सामाजिक क्षेत्रात. सगळ्या लोकांनी लिटरली मला म्हणजे एवढ्या वर्षाची आमची समस्या तुम्ही सोडवली म्हणजे खूप माझ्या त्यांनी आभार मानले. तर त्यानंतर मी त्यांना मग आश्वासन दिलं की जर आता त्यानंतर माझे हजबंड हे निवडणुकीत उभे होते. मी म्हटलं आता आपण टेम्पररी लाईन केली आहे पण आम्ही जर निवडून आलो तर आम्ही यायची पक्की लाईन तुम्हाला बनवून देऊ. आणि हे निवडून आल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न जो सोडवला तो त्यांचा गटार लाईनचा होता. पक्क सिमेंट काँक्रीटचे चेंबर बांधून आम्ही ती गटार लाईन त्यांची बनवून दिली. सिमेंट काँक्रीटचे हे करत असताना तिथे जे पाणी तुंबायचं त्याचा एक विषय होता तिथे रस्ते पण नव्हते. यांनी त्याचे पेवर ब्लॉक टाकून रस्ते केले, काँक्रीटीकरण करून गटार लाईन बनवली आणि त्यांची कायमस्वरूपी समस्या सोडवली. त्यानंतर आम्ही दुसऱ्या सोसायटी गेलो राहायला. तिथे त्या सोसायटीमध्ये चिखल एवढा होता तिथे रस्तेच नव्हते. म्हणजे पाय कमीत कमी 12 इंच तुमचा पाय एक फुटभर तिथे चिखलात पाय रुतायचा एवढे घाणेरडे रस्ते होते. तिथे गेल्याबरोबर आम्ही स्वतः जातीय लक्ष घालून आम्ही रस्ते बनवून घेतले तिथे. आणि आज कोणी पण येऊन बघा आमच्या सोसायटीतील रस्ते सारखे रस्ते कुठे कोणत्या सोसायटीत नाही आहे. तर जर निवडून आलो तर आम्ही ह्या गोष्टीकडे आम्ही डेफिनेटली लक्ष देणार की लोकांना मूलभूत गरजा ज्या लोकांच्या आहे पाण्याची असो किंवा ती सडकची असो रस्त्यांची असो किंवा कुठे अशी गटाराची समस्या आहे कुठे लोकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या कशा काय सॉल्व्ह होईल याकडे आमचं लक्ष राहील.